गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सवामध्ये अनेक जण वेगवेगळे देखावे करतात. पुण्यातील एक आता सध्या देखावा चर्चेमध्ये आहे तो म्हणजे शिवसेना भवनाचा. शिवसेना भवनाने जो इर्षावळीची जी घटना घडली त्याचं अक्षरशः हुबेहूपणे प्रत्यक्षपणे जी घटना कशी घडली ते देखाव्याच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. एक संवेदनशीलपणा आणि मुख्यमंत्री तात्काळ त्या ठिकाणी मदत करत होते. अधिवेशनाचा काळ होता. एक संवेदनशील मुख्यमंत्री या देखाव्याच्या माध्यमातून शिवसेना भवनाने दाखवलेत. आता आपल्या समवेत आहेत शिवसेना भवनाचे जे मुख्य हे सगळं काम पाहतात जोशी सर. काय सांगाल जोशी सर, कसं आहे तुम्हाला कल्पना सुचली आणि तुम्ही कसं आहे उभा राहिला सर? मुळात इर्षाळवाडीची दुर्घटनेची घटना घडल्यानंतर ही अतिशय संवेदनशील घटना पुणेकरांना या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याचं महत्त्वाचं कार्य आम्ही यासाठी केलं. त्याचं कारण असं की काही तासातच मुख्यमंत्री महोदय तिथे पोहोचलेले तुम्हाला दिसत आहेत आणि ज्या ठिकाणी वाहन जाऊ शकत नाही, ज्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची यंत्रणा पोहोचू शकत नाही, तिथे थेट राज्याचे मुख्यमंत्री पोहोचून संपूर्ण NDRFच्या टीमला, तिथे असलेल्या TDRFच्या टीमला पूर्णपणे दिलासा देतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. ही घटना राज्याला एक वेगळा संदेश देणारी आहे आणि ही हाच संदेश पुणेकरांना आम्ही या देखाव्याच्या माध्यमातून मांडतोय की गणेशोत्सवाच्या माध्यमातून आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाज प्रबोधनाचं काम होत होतं आणि हेच प्रबोधनाचं काम खरं तर मुख्यमंत्री कशा पद्धतीने पोहोचलेले आहेत हे दाखवण्याचं मूळ ही संकल्पना पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून आम्ही इथे केलेली आहे. अनेक पुणेकर नागरिक याला अतिशय मोठ्या प्रमाणावर उदंड प्रतिसाद देत आहेत आणि आपण या देखाव्यातनं हे दाखवू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत, प्रत्येक घटनेकडे ते किती संवेदनशीलतेने पाहत आहेत. आणि या संपूर्ण देखाव्यात ॲम्ब्युलन्स, पोलीस अधिकारी, विविध प्रकारच्या प्रतिकृती आम्ही साकारलेल्या आहेत आणि या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा अतिशय कमी कालावधीत अगदी 2 दिवसात आम्ही हा मांडलेला आहे आणि या संकल्पनेतनं पुणेकरांनी मोठ्या संख्येनं या देखाव्याला भेट देऊन या देखाव्याचं खरं चित्रण पाहावात अशी आमची उत्सुकता आहे. निश्चितच देखाव पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की नक्की इर्षावळीचा डोंगर तो कसा कोसळला, ते कोसळल्यानंतर नक्की काय परिस्थिती, पूर्ण गावातील वस्ती सगळी उद्ध्वस्त झाली, नंतर NDRFची टीम आली, स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी गेले, हे सर्व चित्रगणित त्यांनी केलेलं आहे. हे सर्व करत असताना तुम्ही प्रत्यक्षात कधी इर्षावळीला गेला होतात किंवा मग हे उभं करताना काही आठवणी वगैरे असं काही? आम्ही थेट जेव्हा घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका महिन्याचं संपूर्ण अन्नधान्याचा पुरवठा करण्याची सगळं साहित्य घेऊन इर्षाळवाडीला पोहोचलो होतो. आपण बघू शकता की इर्षाळवाडीला आम्ही जेव्हा पोहोचलो होतो त्यातलीही काही छायाचित्रं आम्ही इथे लावली आहेत आणि जेव्हा या घटनेची संवेदनशीलता आपण तिथे थेट गेल्यानंतर लक्षात येते, मृतदेहांचा खच तिथे आहे, बऱ्याच ठिकाणी अशा जनावरांचा मृत्यू झाला, लोकांमध्ये असलेली अस्वस्थता आम्ही थेट जेव्हा स्वतः अनुभवली त्यानंतर हे पुन्हा पुन्हा वाटत होतं की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री तिथे पोहोचतात, सगळी शिवसेनेची यंत्रणा तिथे पोहोचते आणि ते जर पुणेकरांनी साक्षात इथे येऊन बघितलं तर त्यातनं त्यांना लक्षात येईल की राज्याचे मुख्यमंत्री खरंच किती संवेदनशीलपणे अशी प्रकरणं, अशा घटना हे हाताळतात आणि त्या प्रकरणात ते स्वतः गांभीर्यानं किती नोंद घेतात. आणि माझी या तुमच्या माध्यमाच्या निमित्तानं सर्व पुणेकरांना विनंती आहे की त्यांनी हा देखावा सारसबागेजवळील शिवसेना भवनात साकारलेला आहे तो बघण्यासाठी आणि गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांना सर्व पुणेकरांना निमंत्रित करतोय या माध्यमातून. निश्चितच हा देखावा पाहिल्यानंतर या घटनेची तीव्रता किती होते हे आपल्या लक्षामध्ये येतं. पुण्यातील असेच आपण विविध देखावे पाहणार आहोत. तूर्तास धन्यवाद.